म्हणतो ते ना काय आता हे समजलं. इतने झोपडपट्टी थे उन्होंने 27 मार्च जे झोपडपट्टी होते ते हे सगळं अधिकृत झोपडपट्टी होते आणि 27 मार्च 2009 ला ही झोपडपट्टीचं डिमॉलिशन केलं होतं म्हणून आम्ही इथे आले आणि ही गरीब लोक आहे त्याच्याकडे पैसे नसतात ते आता त्याच्यावर न्याय देण्यासाठी आम्ही इथे आलो. डिमॉलिशनच्या वेळी कल्पना नव्हती काय? नाही आम्हाला कल्पना नव्हती आणि त्या हे लोकांना नोटीस पण दिले नव्हतं म्हणून आम्ही काय केलं करू शकले. आम्ही पिवडचे अधिकारी बोललेले आहे त्यांनी संपूर्ण पिवड आमचे कॉर्पोरेशन घेणार आहे त्यांनी असे सांगितले जे काय त्यांचे डॉक्युमेंट ते जमा करू त्याचा तपास होईल आणि लवकरात लवकर सरकारकडे माडा आणि असारे ते पण आमचे सेवक जिल्हाध्यक्ष कॉल टाकले होते त्याच्यावर काय माझे आंतरराष्ट्रीय म्हणून त्याने ऑफिसरांना सगळ्यांना पैसा दिला म्हणून त्याच्यावर आणले. आम्ही ही मॅटर मुख्यमंत्रीकडे गेलो हे काँग्रेसचे सरकार आहे काँग्रेसचा हात गरीब होते सारा की आम्ही ही लोकांना कोरोना नाही त्याचा जे काय न्याय सरकारने घर नाही मगर एक महीने के अंदर ये जो भी पूरा मैटर है ये गवर्नमेंट की तरफ जाने का गवर्नमेंट एसआरए के पास जैसे ही जाता तो वहाँ से इनको अपना अपना फ्लैट दिया जाए और जो भी लोग 95 के पहले उनको मिलेगा 2000 के पहले का जो मामला है वो कोर्ट में वो जैसे ही कोर्ट में क्लियर फिर उनका जो भी हक है वो ला सकते हैं. आंदोलनाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्व आपण मानवते काँग्रेसच्या कार्यक्रमे ऐसा मत डालो ना जेंडा.